नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं आरोग्य विभागाच्या तांत्रिक लेक्चर सिरीजमध्ये स्वागत या ठिकाणी आपण आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना या पुस्तकामधून यापूर्वी जे तांत्रिक प्रश्न आलेले आहे आरोग्य विभागाचे विविध भारतीयांना ते बघतो आहोत लेखक या ठिकाणी विकास शिंदाळकर तेजस करपे आणि सचिन कुरुंद हे तीनही अनुभवी लेखणीतून साकारलेलं हे पुस्तक एक अत्यंत चांगलं पुस्तक ज्यामध्ये सर्व मुद्दे कवर केले वन वनलायनर्स आहेत तांत्रिक प्रश्न आहेत आणि जुने झालेले सगळी प्रश्न आहेत म्हणजे जो ऐंशी गुंजे आहेत तुमचे या पुस्तकातून आरोग्य भरतीचे कम्प्लीट होणार आहेत विजयपत पब्लिकेशन पुणे यांचं हे दर्जेदार पुस्तक त्याच्यातून आपण या आधी विचारले प्रश्न आज बघणार आहोत नवे प्रश्न इंटरेस्टिंग तुम्हाला अंदाज येईल की मला नेमकं काय वाचायचं आहे तांत्रिक प्रश्नाची भीती तुमच्या मनातून पूर्णतः आपली ही लेक्चर सिरीज काढून टाकणार आहे जी, लेकी दो जी। का या ठिकाणी रासायनिक सहाय्यक पदाकरता जी लेखी परीक्षा आली होती दोन हजार सतराची त्यात आलेले काही तांत्रिक प्रश्न आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये बघायचे आहे पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे की पचनक्रियेमध्ये स्टार्चचे रूपांतर कशामध्ये होते प्रश्न इंटरेस्टिंग आणि रिपीट हा याच्या आधीच्या सुद्धा एका प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पाहिलेला आहे स्टार्च याचं रूपांतर कशामध्ये होतं आहे माल्टोजमध्ये नायट्रोजनमध्ये जीवनसत्व ब मध्ये की ग्लुकोजमध्ये उत्तर काय आहे उत्तर आहे ग्लुकोज मध्ये आणखी एक रिपीट प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर येतो आहे तो म्हणजे आमलामध्ये कोणते मूलद्रव्य आहे हायड्रोजन आपण बघितला हा प्रश्न रिपीट झाला या प्रश्न पुन्हा आता हे रिपीट प्रश्न जे आहेत ना मित्रांनो हे मात्र पाठच असले पाहिजे क्षयक्रणाचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी रिपीट झालाय आपण मागील प्रश्न मित्रमध्ये बघितला विद्युत चुंबकीय लहरी तर पुढे हा प्रश्न नवीन आहे बघा एकपेशीय प्राणी जे आहे त्यांना टिंबटिंबा असे म्हणतात एक पेशीय प्राणी काय म्हणतात यांना जीवाणू कुहरांत्री आदिजीव की परजीव एक पेशीय प्राणी एक पेशी प्राणी कोणते असतात खाली ऑप्शन आहे आणि उत्तर आहे आदिजीव हे एक पेशीय प्राणी आहे पुढे पाचवा प्रश्न भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर हे सर्वात जास्त आहे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळमध्ये आहे हरियाणामध्ये आहे बिहारमध्ये आहे की कर्नाटकामध्ये आहे सर्वाधिक लिंग गुणोत्तर या ठिकाणी केरळमध्ये निकेर आहे कि bushne, jaengine, किती आहे दुसरा माझा प्रश्न आहे तुम्हाला दोन हजार अकराची जनगणना महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर या ठिकाणी विचारलं गेलं आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेलं राज्य कोणतं जे या ऑप्शनमध्ये आहे महाराष्ट्रातला एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो या ठिकाणी सुद्धा तो, तो म्हणजे महाराष्ट्रात कोणता जिल्हा आहे की जिथे सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे जिल्हा महाराष्ट्रातील उत्तर देण्याचा प्रयत्न करा काय तुम्हाला येत आहे ते, ते, ते मला या ठिकाणी दाखवा पुढे सहावा प्रश्न सल्प्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो प्रश्न रिपीट आहे पुन्हा रिपीट वेगवेगळ्या परीक्षा आहेत मात्र प्रश्न प्रश्न तो तेच हायड्रोजन जास्त वेळ घेत नाही पुढे कॉपर सल्फेटचा रंग हा कसा असतो क्वापर सल्फेट प्रश्न कशावर येतोय ये ते बघा प्रश्नाचा अँगल बघा मग त्या ठिकाणी कशाचा रंग कसा आहे हे तुम्हाला इतरही वाचून ठेवावे लागणार आपण जे आरोग्यसेवकच्या लेक्चर सिरीजमध्ये बघतोय आपण विज्ञानाची लेक्चर सिरीज घेतोय जीवशास्त्राची त्यामध्ये सुद्धा मुद्दे बघतोय कॉपर सलफेटचा रंग सात नंबरचा प्रश्न निळा आहे पिवळा आहे काळा आहे की हिरवा आहे कॉपर सल्फेटचा रंग हा या ठिकाणी निळा आहे पुढे बी सी जी ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात बी सी जी क्षय हिवताप क्वालरा पोलिओ बी सी जी ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात मला वाटतं चुकायलाच नको बी सी जीचा एक म्हणजे फुलफॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे बी जीचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे आणि ही लस जी आहे ती क्षयरोगावर वापरतात ती टी बीवर वापरतात हे लक्षात घ्या आता टी बी म्हटलं की मग टी बीचा मला फुल फॉर्म सांगायचा आहे टी बीसाठीची ती डॉट्स नावाची जी केंद्र चालवली जातात ती डॉट्स म्हणजे काय हे मला सांगायचं आहे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम जो आहे तो कधीपासून सुरू झाला ही डॉट्स केंद्रे कधीपासून सुरू झाली आपण हे बघितलं या हे आपल्या लेक्चर सिरीजच्या मला वाटतं पहिले की दुसऱ्याच लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे मानवी रोग नावाची जे आपण लेक्चर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघितलं आहे आपण उत्तरं द्यावी लागतील उत्तरं द्यावी लागतील तुम्हाला सिरियसली अभ्यास करावा लागेल तर आणि तरच तुमची पोस्ट फायनल होईल पुढे जातोय मी हाडांची वाढ करायची आहे त्याच्यासाठी कोणती जीवनसत्व आवश्यक आहे बघा हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे क ड अ की ब नऊ नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे या ठिकाणी ड ड जीवनसत्व जे जी आपलं कोवळ्या उन्हामधून भेटते आपल्याला ड जीवनसत्व हाडाच्या वडीसाठी अत्यंत महत्त्वाचं उपयुक्त असं जीवनसत्व पुढे आपण जातोय मानवी शरीराचे सामान्य तापमान हे सेल्सिअसमध्ये असते किती सेल्सिअस असतं मानवी शरीराचं सामान्य तापमान आता याला पॅरेनिट हाईटमध्ये किती असतं तोही एक वेगळा प्रश्न आहे ते आपलं झालंय मागच्या एका लेक्चरमध्ये आपण प्रश्नच विचारला गेला होता तो किती मानवी शरीराचं जे तापमान आहे ते नियंत्रित करण्याचं किंवा ते मोजण्याचं काम नेमकं कुठून होतं त्याचं उत्तर मेंदू ते आपण पाहिलं होतं आणि इथे मला वाटतं सेल्शियसमधील कोणाचंही चुकणार नाही उत्तर तुम्हीच द्या सत्तावीस सदोतीस सत्तेचाळीस की त्रेचाळीस उत्तर याचं द्या तुम्ही द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची वाट बघतोय उत्तराची मी पुढे भारतातील रेशीम उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते रेशीम उत्पादन प्रथम क्रमांकाचे राज्य जम्मू काश्मीर कर्नाटक महाराष्ट्र की तामिळनाडू अकरा नंबरचा प्रश्न आहे रेशीम उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कर्नाटक कोणते कर्नाटक आहे रेशीम मध्ये पुढे जाऊया आपण प्रतिरोध संस्थेचं जे कार्य असतं याला मदत करण्याचं काम कोण करतं हा प्रश्न ही रिपीट झालेला आहे वारंवार विचारले गेले जे काही प्रश्न आहेत ना ते चुकायला चुकायलाच नको डायरेक्ट चुकायलाच नको लोह हो। चुकणार नाहीये पुढे रक्तगटाचा शोध कोणी लावला रक्तगट रॉबर्ट कुक कार्ल लँडस्टायनर एडिसन फेरडे कोणी लावला आणि दुसरा माझा प्रश्न हाही आहे की कधी लागला ओके इथे प्रश्न हे येतात की रॉबर्ट कुक कशाचा शोध लावलाय एडिसन कशाचा शोध लावलाय फेरडे कशाचा शोध लावलाय रक्तगटाचा शोध लावला आहे कार लँडस्टायनर यांनी ओके पुढे आपले एकूण आहारापैकी किती टक्के ऊर्जा प्र प्रथिनापासून भेटते बघा एकूण जो आपला आहार असतो त्याच्यातील प्रथिनं किती टक्के ऊर्जा आपल्या शरीराला पुरवतात पासष्ट टक्के ऐंशी टक्के दहा टक्के की वीस टक्के चौदा नंबरचा प्रश्न आहे प्रथिनांपासून आपल्याला किती टक्के ऊर्जा मिळते उत्तर आहे दहा टक्के मग आपलं सर्वाधिक ऊर्जा कशापासून मिळते बरं कर्बोदक स्निग्ध पदार्थ प्रथिने कशापासून मिळते आपलं सर्वाधिक ऊर्जा की क्षार खनिजे याला आला म्हणतो आपण त्याच्यापासून उत्तर द्यायचं आहे मला पुढे पंधरा नंबरचा प्रश्न विचारलेले प्रश्न आहेत ते आधी लक्षात घ्या बेनिडिक्ट द्रावण <परीणी> जे आहे ते तयार करण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग होतो बेनिडिक्ट द्रावण हे तयार करण्यासाठी टिंबटिंबाचा उपयोग होतो फेरस सल्फेट कॉपर सल्फेट सोडियम सल्फेट ॲल्युमिनियम सल्फेट बेनिडिक्ट द्रावण तयार करायचं आहे कशाचा वापर होतोय सोडियम सल्फेट काय सोडियम सल्फेट आपण जे जे प्रश्न डिस्कस करतो आहोत या ठिकाणी लेक्चर सिरीजमध्ये आता याच्या व्यतिरिक्त अनेक अनेक सारे प्रश्न या पुस्तकामध्ये कव्हर झाले आहेत हेही तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल ओके खाली डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकतात फोन करू शकतात हे पुस्तक मागवू शकतात मात्र तुम्हाला हे जे प्रश्न आपण घेतोय हे चुकायलाच नको अशा पद्धतीने करावे लागतील सिरियसली करावे लागतील पुढे हिवतापाच्या अवस्थेत शरीराचे तापमान कितीपर्यंत वाढू शकते किती अंश सेंटी ग्रेडपर्यंत ती वाढू शकते हिवतापाची उष्ण अवस्था म्हटली गेली कोणती उष्ण अवस्था सोळा नंबरचा प्रश्न आहे एक्केचाळीस अंश एक्केचाळीस अंश एकशे दोन अंश की नव्वद अंश सोळा नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे एकशे दोन अंश टी ग्रेड इथपर्यंत शरीराचं तापमान वाढू शकतं पुढे अणूचे जवळपास सर्व वजन हे टिंबटिंबमध्ये असते थोडंसं रसायनशास्त्रावरली प्रश्न प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूक्लियस की न्यूट्रॉन अणूचे जवळपास सर्व वजन या ठिकाणी एकविटलेले आहेत कुठे न्यूक्लियस कुठे न्यूक्लियस ज्याला आपण म्हणतो आहोत केंद्रक ज्याला आपण म्हणतो आहे पुढचा प्रश्न आहे ए एल टू सी एल सिक्समध्ये प्रत्येक क्लोराईड आयन जे आहे ते किती इलेक्ट्रॉनचे पेर देते असं म्हटलेलं आहे आणि अठरा नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर जर बघितलं तर ते आहे दोन पुढे माणसाचे कशाचे पचन होत नाही बघा इंटरेस्टिंग आहे परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे परीक्षेला विचारलेले हे प्रश्न आहेत माणसाचे कशाचे पचन होत नाही डायजेशन कशाची होत नाही मानवी शरीरामध्ये स्टार्चचे प्रोटीनचे फॅट्सचे की सेल्युलोजचे एकोणीस नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे सेल्युलोज याचं पचन होत नाही पुढे खालीलपैकी कोणते एपीमर्स आहेत एपीमर्स ग्लुकोज आणि गॅलेक्टोज ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ग्लुकोज आणि स्टार्च ग्लुकोज आणि माल्टोज वीस नंबरचा प्रश्न एपिमर्स काय आहेत ग्लुकोज आणि गॅलेक्टोज हे एपिमर्स आहेत पुढे खालीलपैकी कोणते प्युरिन न्यूक्लिओटाईड नाही बघा प्युरीन न्यूक्लिओटाईड नाही कोणते ए टी पी यू टी पी आय एम पी की जी टी पी एकवीस नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे यू टी पी हे प्युरिन न्यूक्लिओटाईड नाही आहे पुढे लघवीमध्ये ग्लुकोज असणे याला काय म्हटलं जातं बघा हा एक आजार आहे असा आपण म्हणूया हा एक रोग आहे असं आपण म्हणूया लघवीमध्ये ग्लुकोज असणे याला काय म्हटलं जातं बावीस नंबरचा प्रश्न गॅलेक्टो शुरिया फ्रुक्टो शुरिया ग्लुको युरिया आणि अल्ब्युमिन युरिया बावीस नंबरचा प्रश्न लघवीमध्ये ग्लुकोज असणे याला ग्लुको शुरिया असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं ग्लुको शुरिया पुढे लेसी खालीलपैकी काय नसते लेसिथिन नवीन नवीन कन्सेप्ट आहेत मला वाटतं नक्कीच तुमच्या अभ्यासाला दिशा देण्यासाठी हे प्रश्न फार उपयुक्त आहे आणि तुम्ही जर प्रश्नांचा अभ्यास न करता काहीतरी हवेत गोळीबार म्हण म्हणतो ना आपण काही, काही वाचत आहेत त्याला काहीच अर्थ नाही आहे चुकीच्या मार्गाने जर तुम्ही जात असाल आणि तुम्ही म्हणत असाल की मी पंधरा तास अभ्यास करतोय त्याला अर्थ नसतो मित्रांनो आधीच जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत ते व्यवस्थित बघणे तांत्रिक प्रश्नामध्ये काय येतं हे सतरा जणांना विचारल्यापेक्षा तांत्रिक प्रश्नपत्रिका सोडवा ना जुने आलेले हे जे आपण करतोय हे करा पंधरा पंधरा वीस वीस मिनटाचे लेक्चर्स आहेत बघा एक एक लेक्चर्स सगळे लेक्चर्स बघा तुम्हाला कळेल नेमकं काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं लेसिथिन यामध्ये काय नसते ग्लिशिरॉल फॉस्फोरिक ॲसिड कोलिन आणि इथेनॉल अमाइन लेसिथीनमध्ये काय नसते तेवीस नंबरचा प्रश्न उत्तर आहे इथॅनॉल अमाईन नसतं म्हणजे ग्लिसिरोलही आहे त्याच्यात फॉस्फोरिक ॲसिड आहे आणि कोलिन सुद्धा आहे लेसी थीन पुढे एक या ठिकाणी उदाहरण दिलं आहे की जेव्हा एकशे वीस ग्रॅम युरिया हा एक हजार ग्रॅम पाण्यामध्ये विरघळतो तेव्हा त्या सोल्युशनची डेन्सिटी एक पॉईंट पंधरा ग्रॅम पर मिली असते तर हा सोल्युशनची मोरॅलिटी किती असते अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे थोडासा वेगळा होता माहीत असला पाहिजे या ठिकाणी दोन पॉईंट झिरो पाच मोल हे त्याचं उत्तर आहे पुढे खालीलपैकी कोणता एशेन्शियल अमायनो ॲसिड आहे बघा एशेन्शियल अमायनो ॲसिड कोणता आहे अलॅनिन ग्लायसिन लायसिन प्रोरीन एशेन्शियल अमायनो ॲसिड खालीलपैकी कोणता आहे पंचवीस नंबरचा प्रश्न उत्तर आहे या ठिकाणी लायसिन कोणता लायसिन पुढे आपण जातोय खालीलपैकी ग्लुकोनिओेनेसिसचे महत्वाचे एन्झाईम कोणते आहे बघा ग्लुकोनिओेनेसिस खाली ऑप्शन होते मग एक्झोकायजेन कायनेज पायरोवेट कार्बोक्लिसिस फॉस्फो फ्रुक्टोकायनेस आणि पायरुवेट कायनेज अशा पद्धतीचे ऑप्शन होते सव्वीस नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर याचं उत्तर होतं चार नंबरचं चा, पायरुवेट कायनेज पुढे शरीरामध्ये ट्रिप्टोफेनपासून काय तयार होते बघा ट्रिप्टोफेन याच्यापासून काय तयार होते याच्यापासून मेलॅटोनिन हे तयार होते काय डायरेक्टली उत्तरापर्यंत येतोय पुढे पायरुवेट डिहायड्रेशन कॉम्प्लेक्स काय तयार करते पायरुवेट डिहायड्रेशन कॉम्प्लेक्स काय तयार करते अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे उत्तर या ठिकाणी आहे ॲसिटील को ए काय पायरोवेट डिहायड्रेशन कॉम्प्लेक्स संदर्भातला हा प्रश्न पुढे खालीलपैकी कोणाचा वापर आग विजवण्यासाठी केला जातो आता हा प्रश्न तुम्ही नक्कीच वाचला असेल थोडेसे वरचे दोन तीन प्रश्न की काठीणी पातळी अवघड होती मात्र जी, जी आपल्या लेवलमध्ये आहे रेग्युलरमध्ये आपल्या क्रमिक पुस्तकांमध्ये दिलं आहे ते चुकायला नको आग विजवायची आहे सल्फर डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड मला वाटतं हा प्रश्न नक्कीच सोपा आहे कार्बन डायऑक्साइड पुढे ॲस्प्रिनमध्ये काय असते ॲस्परिन असंही त्याला म्हटलं जातं इथे ॲस्प्रिन असं म्हटलेलं आहे तीस नंबरचा प्रश्न आहे इथील सॅलिसिलेट मित्राईल सॅलिसिलेट सोडियम सॅलिसिलेट आणि ॲसिटिड सॅलिसिलेट तीस नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर आहे ॲसिटीड सॅलिसिलेट एस्प्रिन मध्ये पुढे पाण्याचा थेंब जो गोलाकार असतो ना तो गोलाकार का असतो अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे विस्कॉसिटी पोलॅरिटी सर्पेस्टेशन की डेन्सिटी पाण्याचा थेंब हा गोलाकार वरून पडतोय थेंब तो गोल होऊन खाली येतो त्याच्यामागचं कारण काय एकतीस नंबरचा प्रश्न त्याचं कारण आहे सर्पेस्टेशन याच्यामुळे तो त्या ठिकाणी गोलाकार होतो आहे पुढे शरीरातील कोणता अवयव आहे की ज्या ज्या ठिकाणी चरबी जमा होते टिश्यूज जमा होतात असं कोणतं ऑर्गन आहे किंवा कोणता अवयव आहे लिव्हर ब्रेन मसल्स ॲडिपोज टिश्यू बत्तीस नंबरचा प्रश्न चरबी कुठे जमा होते ॲडिपोज टिश्यूजमध्ये चरबी जमा होते पुढे जर बघितलं प्लाझ्मामध्ये टोटल प्रोटीन्स साधारणतः किती रेंज व्हॅल्यूमध्ये असते प्लाझ्मा म्हटल्या प्लाझ्मामध्ये तेतीस नंबरचा प्रश्न आहे नाही उत्तर डायरेक्ट उत्तर देतो आठ सहा पॉईंट आठ ग्रॅम पर शंभर मिली हे त्याचं उत्तर आहे पुढे के एम कोणत्या दोघांमध्ये ॲफिनिटी दाखविते थोडासा वेगळा प्रश्न आहे हा अशी प्रश्न तुम्ही थोडे ऑड त्या त्या परीक्षांभिमुखी असतात तुम्ही त्या त्या एका विशिष्ट पदासाठी ती परीक्षा देत असाल त्याच्यातील काही तज्ञता दर्शवणारे प्रश्न असतात ते थोडीशी स्किप झाले तरी काही हरकत नाही आहे चौतीस नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर होतं एन्झाईम आणि सबस्ट्रेट तर अशा पद्धतीचे मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्न बघितलेले आहेत थोडीशी अवघड पातळी होती या प्रश्नपत्रिकेची नक्कीच मात्र जे मध्यम दर्जाचे प्रश्न आहेत ते तुमचे चुकायला नको चला आपण अशाच पद्धतीने पुढे जात राहूया आणखी काही वेगळ्या वेगळ्या परीक्षेंचे प्रश्न आपल्याला घेत राहायचे आहे नक्कीच या ठिकाणी या चॅनल सोबत राहा आवडत असेल लेक्चर तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया